हरि ओम श्रीराम अंबज्ञे. माझं नाव मधुकर परशुराम कांबळे, कळवा केंद्र. मी माझा अनुभव सांगणार आहे सर्व्हिसमधला. मी जेल डिपार्टमेंटला नोकरीला होतो. आता मी रिटायर आहे 2 वर्ष झालं. 2002 मी ठाण्याला होतो. इथं ये आमची म्हणजे सर्व्हिस कशी असते, म्हणजे बदल्या होत्या तर 7-6 वर्षानं. तसं मी कोल्हापूरहून बदलून आलो होतो ठाण्याला 2002 आलो. मी म्हणजे इथं म्हणजे आमचे म्हणजे डॉक्टर 2-3 डॉक्टर असतात. फार्मासिस्ट 2-3 असतात फार्मासिस्ट. आणि ते कैद्यांनी नाही, ते म्हणजे कंप्लेंट केली होती बाबा असं असं लाच मागतात असं. म्हणजे आमचे डॉक्टर आणि त्यांचा बॉडीगार्ड ते ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्यांनी काही पैसे घेतले की नाही ते मला माहीत नाही. मी इथं सर्व्हिसला होतो. मी त्यावेळी कामावर होतो ऍक्च्युली. आणि तिने परस्पर त्याची केस झाली ती. मग त्या डॉक्टरना वगैरे त्यांच्या बॉडीगार्डला केलं अटक. अटक केलं लाचलुचपत खात्याने. हे अटक केलं आणि त्यात माझं पण नाव घेतलं तिने. त्या ह्याला पण द्यायची होती म्हणून मला त्यात मी पहिल्यापासून त्यात त्या लपड्यातच नव्हतो मी काय. शेवटपासून नाही त्या लपड्यात राहिलो. आणि त्यामुळे काय झालं, त्या म्हणजे केस झाल्यानंतर म्हणजे मला पण चौकशीला बोलवलं. चौकशीला बोलून मी सांगितलं मी तर नोकरीवर होतो म्हटलं. मी 1:30 आत बोलत केस ती घटना कधी घडली म्हणजे 12-1 काय घडली. मी आतमध्ये होतो तोपर्यंत. आणि त्यानंतर मग त्यांना काय केलं, त्या डॉक्टरनं आणि त्याच्या बॉडीगार्ड केलं तर म्हणजे चौकशीला नेलं तिथं. मला नंतर 4 नेलं तिकडं. मग चौकशी केली मला सोडून दिलं. मी आतमध्ये असतो मला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर मग त्यांना काय केलं, त्यांना सस्पेंड केलं. त्यांना सस्पेंड केलं, त्यांना सस्पेंड केलं, त्यांच्या बदल्या केल्या. आणि मी आमच्या साहेबांना पण माहीत होतं बाबा हे माणूस त्यातला नाही आहे. मग तिने मला ते सस्पेंड न करता मला तिथंच ठेवलं होतं. 2 मी नोकरी केली तिथं. नोकरी केल्यानंतर परत काय त्या लोकांनी हे केलं की बाबा तुमच्याच माणसाला तिथं अजून ठेवलं आहे ना, त्यावर पण केस आहे. अरे केस तर नव्हतीच माझ्यावर. मला फक्त चौकशीला म्हणून सोडून गेलं दिलं होतं. आणि त्यानंतर मग काय झालं की त्यांच्या लोक बदल्या झाल्या. मग ह्याला अजून तिथंच ठेवलं आहे ना, अजून असं कसं काय म्हणून त्या लोकांनी कंपनी केलं. माझीवरून बदली केली इथनं, ठाण्यावरून बदली केली नाशिकला. नाशिकला बदलीनंतर मग नाशिकला पण 2 नोकरी केली. 2 नोकरी केल्यानंतर त्यानंतर मला सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर मला सगळं कोडं पडलं. मग घरी इकडं सगळं बायका मुलं इथं ठाण्यात, आई वडील सगळं सांगलीला, आणि मी तिथं. आणि मग निम्मा पगार मिळायचा, त्यात कसं भागायचं. आणि बापूंचे मला काहीच माहीत नव्हतं. मी तिथे एकदम म्हटलं की अरे बाबा ते असं असे बापू आहे ते. आणि बापूंना असं आणि वार्ताला त्यावेळी यायचं अनुभवाची बोल म्हणून. मग मी वार्ताला बघितला. म्हटलं बापू म्हणजे जाऊन तर बघू. मी पहिलं म्हणजे सांगायचं म्हणजे काय असं मला बापू काहीच माहित नाही. जाऊ तर बघू म्हणून मी एक दिवस तिकडून मी नाशिकवरून आलो. आणि आता काय करायचं म्हटलं बापूंच्याकडे तर जायचं आहे पण काय माहित नाही मला बांद्रा. मी मुंबईला नवीन झालेलो ना, खेडेगावचा माणूस. काय माहिती इकडं मुंबईचं काय माहित नव्हतं. मग आमचे ते जेलर होते बावीसकर म्हणून. त्यांना म्हटलं बाबा मला असं सस्पेंड केले, माझं या कशात काहीच नाही संबंध माझा. आणि असं झाली तुम्हाला तर माहिती आहे सस्पेंड केले. म्हटलं मी तिकडून बदली झाली सस्पेंड झाले. तू एक काम कर म्हटले. म्हटलं काय काम करू. म्हटले फोटो घे म्हटले. त्यांना मला बावीसकर साहेबांनी मला फोटो दिला. हा फोटो दिला होता. आणि म्हटले हा फोटो घे आणि बापूंना जाऊन समजा. म्हटलं बापू सांगायचं कुठं. ती पण म्हटलं म्हटलं की वार्ताहरला आहे बापूचं अनुभव बोली येतात. आणि बापू आता कुठं असतं म्हणजे बांद्र्याला असतात. बांद्र्यात जा आणि तिथं सांग. बापून सांग मला काय वाटलं समोर समोर जाऊन सांगायचं असं. गेलो बांद्र्यात तो. त्यामुळे लाईन लागायची भरपूर. न्यू म्युनिसिपलच्या बाहेर पण अशी लागायची लाईन भरपूर. लाईन बायकून मी आपलं लाईन असं करत गेलो. 6 फाटकात मध्ये गेलो. 6 ती खोलतं ना फाटक ते न्यू म्युनिसिपलचं. पहिल्यांदा गेलो बांद्र्याला त्यावेळी. मग आतमध्ये गेलो पूर्ण भरलो होतो. आता म्हटलं बापून सांगायचं कुठं जाऊन सांगायचं. मी आपल्या साईडला बसलो तिकडं असं. मी आता बसलो. बसल्यानंतर मग मला पण सांगितलं बापून. म्हटलं बापू माझी काय यात कशीच चूक नाही आहेत. मी काहीच केलेलं नाही आहेत तरी सुद्धा अनुभव जाऊन माझ्यावर ही आलेला आहे बापू. यात मला बाहेर काढा बाहेर काढा. आणि असं 2-3 गुरुवार केलं मी. आणि तिसऱ्या गुरुवार मला सस्पेंडमधून बाहेर काढलं बापूंनी. बापूंची गुरुपणे असंही शक्य म्हणजे अशक्य ते शक्य झालं. मी अर्ध वगैरे मी करायचं पण मी प्रयत्न केला. पण बापून मला यश दिलं. कसं मला म्हणजे त्या नव्हतोच त्या अर्जामुळं मी अर्ज केला. त्या अर्जाला म्हणजे अनुमती द्यायची सुद्धा म्हणजे हे करायची सुद्धा मंजुरी सुद्धा व्हायची सुद्धा म्हणजे हेच पाहिजे. कृपाच पाहिजे. त्या माझ्या देवाची कृपा. देवाच्या कृपेने मला सस्पेंड 2 बाहेर काढलं. अशा एक केसमध्ये 2-2 वर्ष निघत नाही बाहेर मी सस्पेंडमधनं.
मला दोन महिन्यात बाहेर काढलं, मला कामावर घेतलं तिथं, नाशिकला कामावर भेटलं, माझी ट्रान्सफर केली परत. आता कामावर भेटलं परत म्हणजे जिथं पोस्ट खाली तिथं मला ट्रान्सफर केली. म्हटलं आता मी नाशिकला होतो ठीक होतो, मला एवढं हाल झालं, आता मला उस्मानाबादला बदली केली माझी. आता इथून कामावर येऊन उस्मानाबादला म्हटलं जायचं कसं, मग मी शीखमध्ये गेलो. शीखमध्ये गेल्यानंतर मग शीखमध्ये गेल्यानंतर मग तरी पण माझं चालू होतं अर्ध फाटा की बाबा मला इकडं शा साठ माझी मुलं शिकतील. मुलं लहान लहान होती, मुलं ना एक दहावीला होता मुलगा, एक आठवीला होता, आणि म्हणजे शिकतील ते मुलं. म्हणून मी चालू होतं माझं अर्ध आईजीला डीआयजीला करायचं. बाबा माझं यात चूक नाही तरी मला असं झालं, मग आता कामावर घेतले परंतु मला आणि बदली केली उस्मानाबादला, आता काय करायचं. म्हणून मी एक सेम पोस्टचा माझ्या माझ्या सेम पोस्टचा कल्याण जिल्हा होता, मग ते त्याला पाहिजे तिकडं नाशिक. आम्ही सेम लिहिला अर्ज की बाबा तू त्याला नाशिक आणि मला तिकडं कल्याण, म्हणजे आमचं मॅच्युअर ट्रान्सफर. मॅच्युअर ट्रान्सफरचा अर्ज करून मी दोन तीन वेळा घेऊन गेलो आईना भेटायला. म्हणजे बापून सारखं चालू होतं माझं, बापून मला येत नाही करा. आणि बापूंच्या कृपेने काय झालं, काय केलं आईजीनं भेटायसाठी वरांड्यात थांबलो असं असं म्हणजे कसं ऑफिसला येऊन येते ना, मला वरांड्यात थांबलो असं. मग आई साहेब लंचच्या टायमाला बाहेर जातात ना, मग त्यांचे बॉडीगार्ड वगैरे सगळे असं सगळं. मग थांबलो साहेब म्हटलं नमस्कार, म्हटलं कोण तू काय, म्हटलं असं असं. मी म्हटलं मिश्रक, म्हटलं असं असं आणि माझं ह्यामध्ये असं झालं. हां ते अरे त्याला घेतला तो तूच काय हा, म्हटलं तोच. म्हटलं काय झालं, काय नाही म्हटलं. मग ती आईचं पी असतो संघस, तू म्हटलं लगेच साहेब नाही का त्याला काल आपण घेतला आणि तिकडे ती बदली केली उस्मानाबादला सर. मग आता काय झालं, काय ह्याला काय पाहिजे व्यवस्थित प्रतिकूळ इथून अर्ज करून इथून की बाबा ह्याला मी बॉम्बे साईड पा मागतोय म्हटले. म्हणून म्हणलं माहीत मुलं तिकडे शिकते ती, आता मला येऊन तर वर्षच झालं, आता कुठं ॲडमिशन घेतलंय आणि मला एक असं झालंय. मग काय पाहिजे नाही की असाच कल्याण मागतोय आणि कल्याण मला इकडे नाशिक मागतोय. म्हणजे शिवला ह्याला काय झालं, म्हणजे ठाण्यावरून आलता तो, ठाण्यावरून आलता ना म्हटले. मग ठाण्याची काय झालं, खाली आहे का जागायची, एक खाली आहे जागायची, मला ठाण्यातून टाका ना म्हटले. मी सांगायचं तात्पर्य कसं, या अशा केसमध्ये एक तर त्या ठिकाणी देत नसतात परत, आणि बापूंच्या कृपेने बापून माझं सारखं साकाडत होतं ना बापू, माझं यात काय नाही, माझं काय नसल्यामुळं माझ्या बापूंची कृपाने मला परत, मी कल्याण मागत असताना लेखी अर्ज माझा असताना बापूंच्या कृपेने मला परत ठाण्यात दिलं, ठाणा पोस्टिंग दिली माझी, ठाणा पोस्टिंग दिली. मी ठाणे म्हणजे नाशिकवरून ठाण्याला आलो, मग एका ठिकाणी माझी मुलं शिकली, आज मुलं चांगल्या माझ्या पोस्टला आहेत, माझ्या सुना चांगल्या पोस्टला आहेत. म्हणजे ही सगळी ही बापूची देणगी आहे मला, आणि बापूंना मला प्रत्येक गोष्टीला मला झेललेलं आहे. आणि तेव्हापासून मी 2002 पासून मी बापूंच्याकडं न चुकता जातो, आणि अशा मोठ्या संकटात मला बापूने बाहेर काढलं. त्यात माझ्या संकटात माझं मी कसं संकट आलं ती देवालाच माहिती आहे. बापूंजी सांगितलं की नाही चिडियाला कशी दोरी बांधून खेचतात बापू, तसं मला खेचलं बापूने, आणि मला प्रत्येक संकटातनं बापूने मला बाहेर काढलेला आहे. आणि ही माझा अनुभव सगळ्यात मोठा, आणि पहिल्यांदाच मी आला आणि बापूबद्दल मला माहीत नसताना मला बापूने झेलले. श्रीराम श्रीराम अंबदनी नाथ सांगितलं.